बीबीएन 7 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पौर्णिमा लोकरे. मी मोहसिन अहमद खान. चला बातमीपत्राची सुरुवात करूया सुपर फास्ट बातम्यांनी. परभणी शनिवारी 119 जणांच्या तपासणीत सापडले 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. जिल्ह्यात सध्या 11 रुग्णांवर उपचार आहेत सुरू. हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव येथे दारूबंदीसाठी महिलांनी केला आज शनिवारी रास्ता रोको आंदोलन. कारच्या धडकेत 2 जण जागीच ठार तर 5 शिक्षक जखमी. मादलगाव तेलगाव मार्गावरील शिंदेवाडी येथे आज शनिवारी सकाळी घडली दुर्घटना. आणि आता पाहूयात विस्तारित बातम्या. ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे परभणीच्या पालकमंत्री पदाचा पदभार धनंजय मुंढे यांना देण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच परभणी शहरातील सुभाष बाकडे यांनी फेसबुकवर पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांना टॅग करून एक पोस्ट टाकली. नवाब मलिक यांना उद्देशून परभणी जिल्ह्यातील नवाबी राजकारणी थाट संपुष्टात माननीय मंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार सुपूर्द, हार्दिक अभिनंदन अशी ही पोस्ट होती. या पोस्ट नंतर परभणी शहरातील मुस्लिम समाजात नाराजीचा सूर उमटला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रताप भैया देशमुख सुभाष बाकडे यांच्या विरोधात दिवसभर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या व मुस्लिम समाजाकडून नाराजगी व्यक्त केल्या जात होती. पण दिवसभर सोशल मीडियावर या पोस्ट विषयी मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा सूर पाहावयास मिळाला. परभणी तालुक्यातील असोला गावातील वृद्ध दाम्पत्याच्या निर्गुण खून प्रकरणात ताडकळस पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने राजू अडकिने नामक एका 35 वर्षीय व्यक्तीला आज शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ताडकळस ठाण्याच्या हद्दीत तट्टू जवळ शिवारात एका उसाच्या फळातून ताब्यात घेतले. असोला येथे शंकरराव ज्ञानोजी ऋषे व 70 वर्ष सारदाबाई शंकरराव ऋषे त्यांची नेहमी गिरजाबाई गोविंद अडकिने मुक्कामी असताना राजू अडकिने यांनी तिघावर धारदार शस्त्राने वार केले. त्या शंकरराव ग्यारोजी ऋषे व सारजाबाई शंकरराव ऋषे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर गिरजाबाई अडकिने यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. आज शनिवारी त्यांचाही मृत्यू झाला. ताडकळस पोलिसांनी ऋषे यांच्या घरी मुक्कामी असणाऱ्या परंतु घटना घडल्यानंतर गायब असणाऱ्या राजू अडकिने याचा शोध सुरू केला, परंतु घटना घडल्यानंतर राजू हा गायब झाला होता. त्याचा मोबाईलही बंद होता. शेवटी आज राजू अडकिने यास या तिहेरी खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात कलावंत भीमराव वाघमारे व कलावंत भगवान वाघमारे यांचा परभणी कलावंतांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाहीर नामदेव लहाडे, महेंद्र सामके, किशनराव धबाले, संजय बगाटे, बालासाहेब कीर्तने आदी कलावंत उपस्थित होते. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने 50 लाख रुपये खर्चून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आज शनिवारी करण गायकवाड यांनी पुतळा परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून कामासंबंधी सूचना केल्या. यावेळी करण गायकवाड, संजय सारणीकर, मिलिंद बामणीकर आणि यांची उपस्थिती होती. आज सामाजिक क्षेत्रात सातत्याने आपली वेगळी छबी निर्माण करणारे स्वराज्य इंडिया पार्टी परभणीचे व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष गोविंद उत्तमराव गिरी महाराज यांचा वाढदिवस परभणी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे साजरा करण्यात आला. विशेष बाब म्हणजे केमिकल युक्त केक न कापता अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या आत्मीयतेने शेतकऱ्याकडून पपई विकत घेऊन पपई कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सावंगी गावचे माजी सरपंच गुलाब पंढरकर सह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शंकर झाटे, सय्यद जमील, सय्यद खिजर, सी रियाज कुरेशी, राहुल धबाले, घनसावंत, बाळू किके, धनंजय धबाले, मानवी हक्क अभियानचे
पप्पूराज शेळके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार अमर गालफाड यांनी केले होते. यावेळी गोविंद गिरी यांनी सर्व पत्रकार छायाचित्रकार बांधवांचे आभार मानले. ऍडव्होकेट प्रताप बांगर विचार मंच असोसिएट व परभणी जिल्हा क्रिकेट क्लबच्या वतीने परभणी येथील स्टेडियमच्या मैदानावर आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवारी आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावंदर, ऍडव्होकेट शोएब खान व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, दुसरे पारितोषिक 31,000 रुपये, तिसरे पारितोषिक 21,000 रुपये ठेवण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमास विक्रम बांगर, समीर पोलाड, सय्यद मुश्ताक, अब्दुल मुजाहिद यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.